हेलो नमस्ते, मेरा नाम आयुष है और मैं बीट्स एंड बियॉन्ड कॉरपोरेशन और बीट्स एंड बियॉन्ड लेबल्स का ओनर हूँ। हमारा रिसेंटली यूट्यूब पे और बाकी स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म्स पे नया गाना आया है जिसका नाम है तू ही मेरी जिंदगी, जो अनीश पुजारी जी ने लिखा और गाया है और डायरेक्ट किया है हृदय सतम ने और जयेश करदक ने। मैं ये चाहता हूँ कि आप जाके वो गाने को बहुत सारा प्यार दीजिए, उसका लिंक होगा नीचे डिस्क्रिप्शन में, तो आप जाइए उसको लाइक कीजिए, शेयर कीजिए, उसमें कमेंट कीजिए और बहुत सारा प्यार दीजिए गाने को। थैंक यू सो मच। सर्वोच्च न्यायालयाचा SC ST आरक्षण विभाजनाबाबत आलेला निर्णय आणि त्यावर सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया या संदर्भात माजी खासदार तथा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया आता समोर आली। माननीय सर्वोच्च न्यायालयाने SC आणि ST चं विभाजन करावं, सब कॅटेगरीशन करावं आरक्षणाचं अशी परवानगी दिलेली आहे। एका अर्थाने ही जुनीच मागणी, म्हणजे फार अनेक दिवस मी या मागणीसाठी म्हणजे लढा दिला, अनेक आंदोलन केले आणि आता माननीय रामदास आठवले साहेबांनी पण याचं स्वागत केलेलं आहे। दरम्यान क्रिमिलेअरला त्यांनी विरोध केलेला आहे। मग आमचं जे क्रिमिलेअर होतं एवढे दिवस भटक्या मुक्तांना आणि OBC ना लागू होऊ नये, तर त्यावेळेस ते त्यांनी बोलायला पाहिजे होतं। ते मंत्री होते आणि कन्सर्न मंत्री होते, तर त्यावेळेस ते बोलले नाही, त्यावेळेस त्यांनी विरोध केला नाही। परंतु आता स्वतःवर जेव्हा आली वेळ तेव्हा ते विरोध करतात। मात्र एक गोष्ट चांगली झाली की त्यांनी सांगितलं की आता OBC चं सुद्धा सब कॅटेगरीजन झालं पाहिजे। मी अनेक दिवस सातत्याने बोलत असतो की OBC चं सब कॅटेगरीशन केलं तर आपल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। तो धागा पकडून मी अनेक वेळा आपल्या सगळ्या TV चॅनलला बोललो आहे, सगळीकडे बोललो आहे। कुणबी मराठा एक ग्रुप करून त्यांना वेगळं आरक्षण दिलं तर धक्काही लागत नाही, आरक्षणही मिळू शकेल आणि हा प्रश्न सुटू शकेल। हे सब कॅटेगरीशनचं जे तत्व आहे हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सहानीमध्येच मान्य केलेलं होतं OBC च्या बाबतीत, परंतु आता SC ST च्या बाबतीतसुद्धा जेव्हा त्यांनी निर्णय दिलेला आहे तर निश्चितपणे अनेक लोकांच्या ज्या म्हणजे धनगरांची ST ची मागणी आहे, आमच्या बंजारा समाजाची ST ची मागणी आहे, ते सुद्धा प्रश्न यामधून सुटू शकतील। कारण उद्या सब कॅटेगरीशन केल्यानंतर कुठल्याही समाजाचा विरोध असण्याचं कारण नाही आहे। त्यामुळे हा एक क्रांतिकारक लँडमार्क जजमेंट आहे ज्याच्यामुळे आरक्षणाचे अनेक प्रश्न, अनेक तिढे, अनेक जटिल प्रश्न जे सुटणार आहे त्याबद्दल आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देतो, लाख लाख धन्यवाद देतो की त्यांनी हा फार जटिल प्रश्न, अनेक दिवसाचा हा रेंगाळलेला प्रश्न आज सोडवलेला आहे। त्याच्यामुळे अनेकांचे आरक्षणाचे प्रश्न, विशेषतः महाराष्ट्रातला जो मराठा समाजाचा प्रश्न आहे तो सुटू शकतो। नवी मुंबई आवाजसाठी शाफिक सतीकरचा रिपोर्ट।